वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात तलवारी दाखवल्यानं महाराष्ट्र आघाडी सरकारमधील दोन मंत्री अडचणीत सापडलेत. शस्त्रबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख तसंच काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंचावर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इम्रान यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या तलवारी मंचावरील मान्यवरांनी उंचावून दाखवल्या. जाहीर कार्यक्रमामध्ये शस्त्रांचं प्रदर्शन म्हणजे शस्त्रबंदीचं उल्लंघन असल्यानं वांद्रे पोलिसांनी या कृतीची गंभीर दखल घेऊन गायकवाड आणि शेख तसंच इम्रान यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केलाय. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपचे मोहित कंबोज यांनी तलवार दाखवून आनंद साजरा केला होता. त्यावेळेस त्यांच्यावरही सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मोहित कंबोज यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.